नीट परीक्षेसाठी सांगलीला केंद्र देण्यासंदर्भात ॲडव्होकेट अमित शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून सांगलीसाठी नीटचे केंद्र मंजूर झाले आहे. यासाठी केलेल्या मागणी आणि पाठपुराव्यासंदर्भात पालक आणि प्राध्यापकांच्या वतीने अमित शिंदे यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले. नीटचे केंद्र सांगलीमध्ये झाल्यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. नीटच्या परीक्षेचे केंद्र सांगलीमध्ये व्हावे याबाबत ॲडव्होकेट अमित शिंदे, डॉक्टर विशाल मगदूम आणि शिष्टमंडळाने खासदार संजय काका पाटील यांची भेट घेऊन मागणी केली होती. त्यावेळी खासदारांनी तात्काळ केंद्रीय मंत्री आमदार संजय धोत्रे यांना संपर्क केला. त्यावेळेस केंद्रीय मंत्र्यांनी परिस्थिती समजावून घेत कोविडच्या पार्श्वभूमीवर नीट परीक्षा केंद्र सांगलीत करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला. केंद्रीय मंत्री तसेच NTA संचालकांना या मागणीला प्रतिसाद देत नीटची परीक्षा केंद्र सांगलीमध्ये मंजूर केले आहे. या निर्णयाचा जिल्ह्यातील 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. यावेळी महालिंग हेगडे, जयंत जाधव, अरुणा शिंदे, योगेश पाटील, संभाजी पोळ, किरण एरंडले, रोहित कुंभारकर उपस्थित होते. काल संध्याकाळी आपल्याला 5:30-6 दरम्यान पोर्टलवरती नीटचं परीक्षा केंद्र सांगली हे आपल्याला पब्लिश झालेलं आहे आणि त्यामुळं आपल्याला सगळ्यांनाच आनंद झालेला आहे. याच्या आधी आपल्या विद्यार्थ्यांना सांगली जिल्ह्यातून, म्हणजे एखादा जजचा विद्यार्थी असेल तर त्याला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जावं लागायचं. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणखीन आपल्याला गडिंग्लज वगैरे असे सेंटर्स पडायचे, त्यामुळं ते अंतर फार होतं. ह्या करोना काळामध्ये बऱ्याचशा अडचणी होत्या आणि त्यामुळं सांगलीमध्ये केंद्र व्हावं अशी बऱ्याच दिवसापासून आपली इच्छा होती. त्याच्यासाठी ज्यावेळेला सुरुवातीला मी हा विषय उचलला त्यावेळेला ॲडव्होकेट अमित शिंदेंनी हा विषय अगदी उचलून धरला आणि त्याचा पाठपुरावा केला. त्यांच्याच प्रयत्नानं आपण माननीय खासदार संजय काका पाटील यांना भेटलो. त्यांनीही लगेच माननीय संजय धोत्रे साहेब, ओके, जे केंद्रीय मंत्री होते, त्यांना त्याचा पाठपुरावा केला आणि याच्या पाठपुराव्यानंतर आपल्याला सांगलीमध्ये केंद्र काल मंजूर झाल्याचं पत्र आलेलं आहे, पोर्टलवरती आपल्याला दिसत आहे. नीट परीक्षेचे केंद्र सांगलीमध्ये होण्याची आवश्यकता होती. सांगलीमधून वास्तविक 10,000 पेक्षा जास्त मुले या परीक्षेला बसतात. कोरोना आणि एकूण विद्यार्थ्यांची संख्या, भौगोलिक परिस्थिती बघता नीटचे केंद्र सांगलीमध्ये होणे आवश्यक होतं. याकरिता आमच्या सहकारी डॉक्टर विशाल मगदूम सर यांच्या सोबतीने मी याचा पाठपुरावा केला, मागणी केली. खासदार संजय काका पाटील यांनी या मागणीला गांभीर्यानं लक्ष देऊन त्या अनुषंगानं त्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा केला. सर्वांच्याच प्रयत्नाला यश आले असून नीटचे केंद्र सांगलीसाठी मंजूर झालेले आहे. ही अतिशय चांगली बातमी आहे आणि त्या ह्या केंद्राचा लाभ सांगलीसह शेजारच्या कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना देखील होणार आहे.